टोकियो येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पूर्वतयारी मोहिमेला पुण्यातील लक्ष्य या ना नफा तत्वावरील स्वयंसेवी क्रीडा संस्थेने नुकताच प्रारंभ केला आहे. यावेळी लक्ष्य ऍथलीट आशियाची मुष्टियुद्ध विजेती पूजा राणी, सिमरनजीत कौर, बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराती कुस्तीपटू सिमरन कौर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी विशाल चुरडिया, सुंदर अय्यर, अभिजित कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते. आम्ही सध्या पाठिंबा देत असलेल्या 9 क्रीडा प्रकारांमधील 37 ऍथलेटपैकी 7 ऍथलेटची निवड पुढील वर्षी टोकियो येथे होणार असल्याची माहिती विशाल चुरडिया यांनी यावेळी दिली आहे. संस्था आहे, गेल्या 10 वर्षांपासून स्पोर्ट्स टॅलेंटला ॲट नेसंट टाईम, ॲट राईट टाईम आयडेंटिफाय करून मदत करण्याचं काम करत आहे. आत्तापर्यंत लक्ष्यच्या माध्यमातून 100 अधिक खेळाडूंना शिष्यवृत्ती आणि सपोर्ट दिला गेलेला आहे. लक्ष्यच्या माध्यमातून भारत फोर्ज, सोनी टेलिव्हिजन, बुक माय शो, पंचशील किंवा अशा अनेक मोठ्या स्पॉन्सर्सनी सपोर्ट करून हे काम पुढे नेण्यासाठी मदत केलेली आहे. टोकियो 2020 ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज हा लक्ष्यचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, जेथे लक्ष्यचे आत्ताचे आमचे 37 खेळाडू आणि त्यांनी केलेल्या गेल्या वर्षामधील कामाचा परफॉर्मन्स ह्याचा एक छोटं फेलिसिटेशन आणि पुढील ऑलिम्पिकसाठीच्या कामाची आखणी हा आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश आहे.